हॅलो गाईज, वेलकम बॅक टू टी आय जी. आता सकाळचे वाजलेले आहेत 6:30, म्हणजे की मी इतक्या लवकर निघाले म्हणजे मला कुठेतरी दूर प्रवासासाठी जायचं आहे. म्हणजे की मी चाललेली आहे पुण्याला आणि मी फर्स्ट टाईम चाललेली आहे माझ्या टीमसोबत पण ब्लॉगिंग करण्यासाठी. आणि मी खूप म्हणजे खूप जास्त एक्साइटेड आहे. आता बघूया की पुण्यामध्ये काय काय होणार आहे. आणि तुमच्यासाठी एक खूप मस्त सरप्राईजसुद्धा आहे. आणि तुम्हाला सगळे व्हिडिओज बघावे लागतील. मी पुण्यामध्ये शूट केलेले आणि मी तिथे खूप सारे व्हिडिओज करणार आहे. तर चला तर मग आता बघूया की व्हिडिओज कसे होतात. लेट्स गो. सोलापूरजवळ आलेली आहे आणि 8 वाजलेले आहेत आणि मला आता भूक लागलेली आहे खूप जास्त. माझ्या पोटामध्ये उंदरं पडायला लागली. पण मी आता ना बाहेरचं वगैरे अजिबात खाणार नाही कारण की मला मम्मीने सांगितलेलं आहे. आणि ट्रॅव्हलिंग करते वेळेस बाहेरचं अजिबात खायचं नसतं फ्रेंड्स. मी पण नसते खात. तर मला मम्मीने ना हे कोंडीच्या पोळ्या नसतात का शेंगदाण्याच्या, ते दिले. परत ते खाऱ्या शंकरपाळ्या दिले. हे बघा एकदम मस्त आहेत, एकदम भारी आहे खरंच. चला तुम्ही बी खा. किती बाया बसलेत ग माहिती आहे गाडी. फ्रेंड्स, इथून पुणे 214 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्ही त्याच्या थोडंसं अलीकडं म्हणजे की मला आता नाश्ता करायचा आहे म्हणून आम्ही इथं थांबलो आहोत. हॉटेल स्वागतमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी चाललेलो आहोत. तर चला तर मग मित्रांनो, मी आता पोहे खाईल. तर तुम्हाला दिसत तसे पिवळे पिवळे एकदम मस्त लागायत कसं हसायला. बघा किती उगाच हसायले. फ्रेंड्स, तुम्ही पण या नाश्ता करा. आता तुम्हाला वाटत असेल मेघांत घरी आपलं काय गाडीत बसल्यावर म्हणली की घरचं खायचं वगैरे. काय नाही, मी कधी कधी खायचं असते. हो फ्रेंड्स, चलते है का नाही. कसे पेरू? 100 ला 5. एवढे महाग का बर? 100 ला 5 आणि 1 किती रुपयाला? 1 किती रुपयाला? 1 किलो पेरू बर. दाखव बर. पिकलेला आहे का बर? कच्चेच दिसायत की? अजून काय दुसरं? मला 2 पेरू पाहिजे. तू ती एक दे तिकड त्या हातात. खराब असत बरं. ₹50 3 पेरू. ओ ती काय, ती बोर किती रुपयाचे? थांबा थांबा, नाही नाही घेतले आताच. बोर घेतले हो का 10 रुपयाचे? आता पुण्याला चालली हो मी. आता मग किती पोट भरून खावं लागतंय. आता भारी भारी व्हिडिओ बनवायचे. तरच तेव्हाच पोट भरते.